तो कोथरूड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, मात्र त्यापूर्वी ते पुण्यातील अनेक मंदिरांमध्ये दर्शन घ्यायला जाणार आहेत। शंकर महाराज मठाचं दर्शन घेऊन ते सुरुवात करणार आहेत आणि त्यानंतर कसबा गणपती दर्शन, मोदी बाग कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून मृत्युंजय मंदिर कर्वे पुतळ्याला अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करतील। आज पुण्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देत चंद्रकांत पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यामध्ये मंदिर आहेत त्यासोबतच पुतळ्यांना अभिवादन करत देखील चंद्रकांत पाटील आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत आणि यानंतर आपण थेट जाऊया चंद्रकांत पाटील सध्या बोलतात। शंकर महाराज मठामध्ये उमेदवारी अर्ज आज भरायचा म्हणून नाही तर श्रद्धेने मी अतिशय नियमितपणे येत असतो। माझी ती अनुभूती आहे की ज्या ज्यावेळेला गॅप पडते त्यावेळेला मला आतूनच फिलिंग येतं, पण आज उमेदवारी अर्ज भरायचा असल्यामुळे मी शंकर महाराज मठापासून सुरुवात केली। आता बऱ्याच ठिकाणी जाणार आहे आणि आज 11 वाजता 10 वाजताच लोक एकत्र यायला लागतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून उमेदवारी अर्ज भरण्याची मिरवणूक सुरू होईल। साधारण 12 पर्यंत उमेदवारी अर्ज भरून मोकळं व्हावं असं आहे, कारण आमचे केंद्रीय मंत्री, आमचे नेते मुरलीधरांना मोहोळ यांना सांगलीचा फॉर्म भरायला जायचा आहे, त्यामुळे 1 च्या आधी सगळं पूर्ण करावं अशी कल्पना आहे। काय देवाकडे सगळं घातलं असं म्हणतात की मी शांती दर्शनासाठी येतो, आता निवडणुकांचा काळ सुरू झालेला आहे, देवाकडे काय सगळं घातलंय का? माननीय मोदीजींनी एका भेटीमध्ये मला एक काम दिलं आहे की दादा जिस शहर में रहते हो शहर में दुखही नहीं बचा, ज्या शहरात तू राहतोस त्या शहरामध्ये दुःखच राहिले नाही, हे आप कितने दिनों में कर पाऊंगे। मी मोदीजींना असं म्हटलं की प्रश्न कठीण आहे, काम करण्यासारखं आहे, तर मी त्यावर खूप काम करतो, त्यामुळे जिथे जिथे देवाकडे जातो तिथे माझ्यासाठी मी काहीच मागत नाही। समाजातला प्रत्येक घटक, प्रामुख्याने महिला, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, प्रामुख्याने लहान मुलं सुखी कसे राहतील अशा प्रकारची प्रार्थना मी करतो। आता हे करण्यासाठी सरकार असायला लागतं, कारण लोकशाहीमध्ये तिजोरी ही सरकारच्या हातामध्ये असते, त्यामुळे ती प्रार्थना करतोच की बा महायुतीचं सरकार यावं, महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा, महायुतीला लोकोपयोगी खूप योजना करता याव्या, ज्या आता गेल्या 5-6 महिन्यामध्ये म्हणजे 2.5 वर्ष झाल्याच पण गेल्या 5-6 महिन्यात खूप झाल्या। महायुतीचं राज्यामध्ये सरकार परत येईल का? कारण अजूनही महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटत नाही, बैठक पार पडते। जागा वाटपाचा तिढा हा कोणाचा सुटलेला नाही, महाविकास आघाडी खूप हुशार आहे, त्यांनी काय म्हटलं की 85 85 85 झालं, 16 घटक पक्षांना देणार आणि 20 तिढा राहिला, म्हणजे राहिलाच नाही तिढा शेवटी, म्हणजे 16 घटक पक्षांना देणं वगैरे काही नसतं, तर त्याच्यातसुद्धा यांच्या जागा असतात। पण मला दुसरा टीका करायची नाही, ज्यावेळेला अनेक पक्ष मिळून आपण एकत्र हे करतो, फ्रंट करतो, महायुती जशी आम्ही केली त्यावेळेला थोडंफार दुमत शेवटपर्यंत राहतं, पण मग शेवटी अमितभाईंसारखे आम्हा सगळ्यांचे आदरणीय नेते आहेत ते त्याच्यामध्ये फायनल रुलिंग देतात। आज फायनल रुलिंग मिळेल आणि त्याच्यातून सगळे प्रश्न संपतील। महायुतीचं सरकार येईल की नाही असं प्रश्न विचारला, ते 200% येईल, म्हणजे माझी धारणा ही आहे की आत्ता लोकांना राज्यातल्या लोकसभेला आपण थोडं मतदान कमी केलं, म्हणजे काही जणं मतदानाला गेले नाहीत, काही जणांनी थोडं अँटी मतदान केलं, त्या सगळ्यांना वक्फचा कायदा ज्यावेळेला संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायला लागला त्यावेळेला भयंकर वेदना झालेल्या। बाकी खूप विषय आहेत की अरे बाबा आपण जगामध्ये जी आपली इमेज झाली होती त्याला थोडंसं आपण धक्का लावला असं सर्वसामान्य माणसाला वाटतं आहे आणि वक्फमुळे तर लोक हादरलेच। 370 कलमचा कायदासुद्धा सकाळी कॅबिनेट, राज्यसभा, लोकसभा फिनिश, का तर मेजॉरिटी होती, आता मात्र ती संयुक्त चिकित्सा समिती पाठवायला लागलं, पण त्यामुळे नंतर झालेल्या योजना, लोकांना झालेला पश्चाताप, त्याच्यातून महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणं याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही आहे। दादा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी होईल अशा पद्धतीची शक्यता आहे। मावळला काल बापू बेगडेंनी त्यांचा भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी बापू बेगडे जे अपक्ष उमेदवारी तिथून भरत आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे, ही बंडखोरी कशी रोखली जाईल किंवा त्याचा फटका कसं आहे की काही जणांनी खूप आधीपासून तयारी केलेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांना मनासारखं नाही झालं तर हा एक उद्रेक असतो, तो फार टिकत नाही।
विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठा पार्टीवरची निष्ठा नेत्यावरची देवेंजींनी सांगितलं विजय संपला असं फार मोठ्या प्रमाणात आहे. देवेंजी आता हे सगळं महायुतीचं सीट वाटप आम्हाला मिळालेल्या जागा फायनल करण्यामध्ये अडकले आहेत. हे एक दोन दिवसात बघा बार 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 ते सगळ्यांना मुंबईत बोलवून घेतील, काही ठिकाणी प्रवास करतील आणि हे सगळे विषय संपतील. 29 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे, 30 तारखेला स्क्रुटिनी आहे, माझ्या माहितीप्रमाणे 4 तारखेला विड्रॉल्स आहेत. तो मोठा स्कोप आहे आणि मग त्याच्यापुढे 20 तारखेला म्हणजे 15 दिवसात निवडणूक आहे. हळूहळू या सगळ्यांना शांत करता येतं. मी स्वतः परवा माझी निवडणूक असूनही काही ठिकाणी प्रवासाला चाललो आहे. म्हणजे म्हणाले दादा तू इकडे जाऊन ये. आज मुरलीधर मोहोळ ऑल द वे हेलिकॉप्टर घेऊन सांगलीचा फॉर्म भरायला चालले आहेत. हे सगळं आम्ही हां चला आज जरा सांगलीत जाऊ असं नाही आहे. योजनापूर्वक सगळ्यांना भेटणं बोलणं शांत करणं चाललं आहे. बंडखोरीला पाठीशी घातलं जाणार नाही. नाही बंडखोरीला पाठीशी तर घातलं जाणार नाही, पण बंडखोरी शांत केली जाते. मला असं वाटत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे तणाई लागू आहे की आपल्याला उमेदवारी मिळावे कोणाला वाटत नाही, तुम्हाला पण वाटेल आमच्या पक्षाकडे. आणि मग प्रयत्न केल्यानंतर एकतर मग प्रयत्न असेच करायचे असतात की बा ज्यावेळेला मिळणार नाही तयारी करू आणि सोडू, पुढच्या वेळेला मग मिळेल. पण ज्यावेळेला जास्त प्रयत्न आपण करतो त्यावेळेला निराशेतून बाहेर यायला वेळ लागतो. तेव्हा अमोल बालवडकरही माननीय देवेंद्रजींची त्यांची भेट झाली आहे, चंद्रशेखर बावनकुळेंची त्यांची भेट झाली आहे आणि त्याच्यातून ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला लागतील. मात्र तिहेरी काय चौरंगी पंचरंगी षष्ठरंगी होईल, येणार ना. खूप कॅन्डिडेट अजून यायचे आहेत ना, अनेक पॉलिटिकल पार्टीज आहेत. नाही मला काही आव्हानच वाटत नाही. म्हणजे तुम्ही फीडबॅक घ्या. नॉर्मली राजकारणामध्ये निवडणूक झाल्यानंतर 4 वर्ष असं मध्येच करायचं असतं, मध्येच सोडायचं असतं आणि 5व्या वर्षी खूप करत असतो. मी निवडून आल्याच्या नंतरच्या दिवाळीपासून, मी आता जाहीरपणे सांगणार माझा स्वभाव नाही, पण दिवाळीच्या पासून माझं लोकांसाठी काम करणं सुरू झालं. एक एक यादी सांगितली. आम्ही दरवर्षी 3000 मुलींना स्कॉलरशिप देतो, आमची आमच्या ट्रस्टची, आमच्या म्हणजे मी कशातच नसतो, 30 ट्रस्ट आहेत आमची. आता याची संख्या झाली 5 वर्षाची 15000, त्यांच्या कुटुंबातली 4000 मतं घेतली तर झाली 60000. आता एवढा समाज नतदृष्ट नाही आहे की त्या ताईच्या शिक्षणात मी मदत केली आणि कुटुंबीय मंडळी गाय तुला मदत झाली आम्ही मतदान मात्र दुसऱ्याला करणार असं होत नसतं. पण मला फक्त मार्जिनच मोजायचं असं. मी कुठे कोथरूडचा नाही आहे. मी दोन वेळेला मी 5 जिल्ह्याच्या पुणे पदवीधर, 3 अंडरलाईन पुणे पदवीधरचा 12 वर्ष आमदार होतो. 1982 विद्यार्थी परिषद माझे महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा काम आलं. 1 महिना असा गेला नाही की ज्या महिन्यामध्ये मी आलो नाही. दर महिन्याला माजी आमदार रवींद्र लेलेंचा मुलगा मिलिंद लेले माझ्यासाठी एक ट्रेक आयोजित करायचा आणि आम्ही 100-150 जण जायचो. मग बाकी भेटीगाठी कार्यक्रम. इट्स फ्रॉम 82. आय वॉज MLC फ्रॉम 2008 आणि आता 5 वर्षात तर कोथरूडमध्ये तुम्ही 100 घरांचा सर्वे करा ते म्हणजे की दादा इथेच राहिले पाहिजे. ओके हां दादा हो हो चालेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो की अशी निवडणूक 20 होईल, 23 रिझल्टची वाट पण न पाहता माझी जी ॲक्टिव्हिटी आचारसंहितेमुळे कंट्रोल झाली, आचारसंहितेमुळे कंट्रोल झाली. तसं तर मला मुलींना पार्ट टाईम जॉब मिळून द्यायचे ते सगळं पूर्ण झालं. पण आणि त्यांना घाई आहे कोणाला ज्यांनी दिले जॉब. तुम्ही म्हटलं नवीन झंझट नको, जर आपण 20 पर्यंत थांबू, 21 पर्यंत सगळं सुरू होईल. चला तर महायुतीचं सरकार येऊ देत असं साकडं देवाला घातल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.